पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारे पिंड पदावारे पिंड पदावारे पिंड पदावारे पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी पिंड पदावारी लिया करे मज जाले गया बरजना मज जाले गया बरजना मज जाले गया बरजना मज जाले गया बरजना दिला पुलिया वारी दिला अपुलिया वारी जया जाले जय बाज जाले जया वर्चना माज जाले जया वचना माझे झाले जया वचना माझे झाले जयावर पितले पितरांचे ऋण भेटले बेदारांचे ऋण भेटले
रुना फिटले पीत रांज रुना माझ झाले गया वर्जन हा माझ झाले गया वर्जन हा माझ झाले गया वर्जन हा माझ झाले गया वर्जन फिटले पीत रांज रुना माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी अपने अपने माता पिता बोलो रे भाई सब संतन की विठ्ठल विठ्ठल झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल पिटी तटी भीमारथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रै समागत तिष्ठन्तम् आनन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् Thank you.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमास्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुरवाक्य मोक्षमूलं गुरुरकृपा अखंडखंड मंगलाकारं व्याप्तैनं चराचरं तत्पदं दर्शितं एनं तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सचिदानंदरूपाय विश्व उत्पत्यादि तवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। नमो जन्मभूमि नमो जन्मभूमि जिथे जलमले मे नमो कर्मभूमि जिथे वाढले मे नमो लंकापुर भूमि ज्ञान पावित केले आम्ही नमो भारत राष्ट्रभूमि जिचा कामी पड़ो आम्ही नमो विठला राजया पांडुरंगा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रारं सदा वसतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना
सदगुरु स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन जनार स्वामी जनार्दन मनगिरी बाबा जनार्दन सदगुरु स्वामी जनार्दन 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 सदगुरु स्वामी जनार्दन सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्धांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेह वैकुंठाला गमन गेलेले वारकरी संप्रदायाचं कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराया माऊली ज्ञानोपरांचा प्राण सकासणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया या विश्वाचे या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगतमान्य श्रीमंत श्री भगवान परमात्म्याचाही आत्मा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा गोड असता उत्कृष्ट असा आणि या महिन्याच्या कार्यक्रमाला शोभेल असा अभंग चिंतन करता उच्चारला विठ्ठल एकच करावं भक्ती ज्ञान विरहित इतर त्या गोष्टी न कराव्या एकच सांगावं अंतरी मूर्ती ठसावी ती श्रीहरीची आईसी कीर्तन मर्यादा आहे आपल्या बापाच्या घरची नाही मग काय करावं पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन मग या तत्व सांगतय हे वारकरी संप्रदायाचं बेसिक आहे इथून माणसानं शिकावं मग जर वारकरी संप्रदाय हे सांगत असेल तर वारकरी संप्रदाय पुढे जाऊन सांगतो कार्यक्रमाचा अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाची एक बुलदबंद तोप जी होती बरोबर की नाही येवला तालुक्यामध्ये ज्यांचं नाव गाजलं होतं येवला तालुक्याला ज्यांच्या नावाने ओळखलं जात होतं असे असणारे आदरणीय गुरुस्थानाला असणारे हरिभक्त परायण वैकुंठवासी वाल्मिक महाराज कदम आज यांचा पाचव्या महिन्याचा विधी होतोय कितवा आज एका बापाचा चार चार दशक्रिया घालणारी मुलं आज इथं महिन्याचा विधी बघायला मिळतोय बरोबर की नाही महिन्याचा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम बघायला मिळतोय याचं एकच कारण आहे वारकरी संप्रदाय कुठेतरी जपला बरोबर की नाही वारकरी संप्रदायाचे तत्व आत्मसात केले जे तत्व आत्मसात केले आज तेच या ठिकाणी लेकरांनी काय केले उपजले माय बापनो ते त्यांच्या जे वडिलांनी केलं एकच ते परमेश्वरा जे त्यांनी केलं ना त्याचा वारसा आम्हाला पुढे चालवतो दे कारण तुकोबरांनी सुद्धा काय केलं जी वडिलांची रीत होती तीच काय केली पुढे चालू ठेवली म्हणून आज या ठिकाणी हे परमेश्वरा जे घडू नको ते घडवून आणलं तू परमेश्वरा अजून आम्हाला या येवला तालुक्याला या महाराष्ट्राला ज्यांची गरज होती आज त्यांना तू आमच्यातून ती मूर्ती लवकर हरपवली देवा कारण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे ओफराठे ज्या मातेला आज एका लेकराची देहांत त्या ठिकाणी यात्रा बघावी लागती अंतम यात्रा बघावी लागती याच्यासारखं दुःख दुसरं कोणी नाही ज्या मातेला आज या ठिकाणी आपल्या पुढच्या मुलाची अंतिम यात्रा बघावी लागली अशा मातोश्रींचं नाव आहे रखमाबाई मुरलीधर कदम बाबांच्या शालार्थ मोठा परिवार आहे त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी आहे जिजाबाई वाल्मिक कदम त्यांना त्या ठिकाणी दोन मुली आणि एक मुलगी आहे विक्रम वाल्मिक कदम दीपक वाल्मिक कदम त्यांच्या मुलीचं नाव आहे शकुंतला मोतीराम कवडे त्यांच्या शालार्थ त्या ठिकाणी त्यांचे चार नातू आहे शुभम विक्रम कदम मंगेश विक्रम कदम अभिजित दीपक कदम प्रवीण मोतीराम कवडे त्यांच्या तीन नाती आहेत आरती दीपक कदम साक्षी दीपक कदम प्रियंका मोतीराम कवडे असा बाबांचा मोठा परिवार आहे आणि या परिवारानं या ठिकाणी लोकांना दसक्रिया घालायचा कंटाळा येतो बरोबर आहे की नाही लोक सहज म्हणतात बापाने केलं म्हणून काय झालं प्रत्येक जण करतोय आता आम्ही एवढा खर्च कशा करता करायचा
बरोबर की नाही? आणि गेल्यानंतर गुलाबजामची पंक्ती उठवणे उठवणारे सुद्धा अनेक आहे, पण जिवंतपणे ज्यांना बाप कळाला तो हा कदम परिवार, आणि या कदम परिवाराने आज पाचव्या महिन्याचा सुंदर प्रकारे या नामचिंतनातून एक विधी घडवून आणला, म्हणून त्या ठिकाणी त्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असतील. या परिवाराने हा एकत्रित येऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं, नियोजन केलं, आणि ह्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी मध सारख्या पामराची निवड केली, हे मी माझं परमभाग्य मानते. विठ्ठल परमेश्वरा, जर उदरी संततीच जन्माला घालायची असेल तर कशी घाल? आईसा पुत्र देई गुंडा, पण किती ठिकाणी झंडा लागला पाहिजे? या तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये जे त्या ठिकाणी पुत्रत्र झेंडा लावेला परमेश्वरा, आईसा पुत्र दे, दुसरा नको, बरोबर आहेत की नाही? म्हणून महिला वर्ग, आपल्याला वाटतं ना आज खरंच छत्रपती शिवराय आमच्या उदरी जन्माला आले पाहिजे, परंतु अगोदर जिजाऊ घडली पाहिजे. आम्हाला वाटतंय आळंदीचे माऊली ज्ञानोबराय तुम्ही जन्माला आले पाहिजे. आम्हाला वाटतंय दहे गावातून त्या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जन्माला आले पाहिजे. आम्हाला वाटतंय ही संत महात्मे जन्माला आली पाहिजे, येथील संत जन्माला. म्हणून काय करावं लागेल महिला वर्ग? रामकृष्ण हरी मंत्र राहू द्या तुमच्या ओटाला, रामकृष्ण हरी मंत्र राहू द्या तुमच्या ओटाला, गीता भागवत ज्ञानेश्वरी बाबाजींची विधी यांचा स्पर्श द्या तुमच्या उजव्या हाताच्या बोटाला, आणि आळंदीचे माऊली ज्ञानोबराया येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. म्हणून त्या ठिकाणी काय करावं लागेल? अखंड त्या भगवंताच्या नामाचा जप करावं लागेल. किती करावं लागेल? किती करावं लागेल? असा जप करावं लागेल की कमीत कमी आपण गेल्यानंतर आपले लेकर तरी असा महिन्याचा विधी, बरोबर आहेत की नाही? केव्हा घडेल? तुकोबराने सुद्धा सांगावा, परमेश्वरा काहीच नको देऊ मला, एकच दे परमेश्वरा. काय दे? हाच शेवटचा दिवस, गोड हो दे परमेश्वरा. Yeah.
म्हणून हे परमेश्वरा एकच दे काय दे तर याच साठी केला होता अट्टास. काय अट्टास असेल? आज त्या ठिकाणी वाल्मिकी महाराजांचा जीवन सफल झालं माय बापन का? हे परमेश्वरा जीवन किती जगला त्याला महत्व नाही. तुम्ही जीवन किती जगला त्याला महत्व नाही. तुम्ही जीवन कसा जगला त्याला फार महत्व आहे. तुम्ही जीवन कसा जगला त्याला फार महत्व आहे. कारण माणूस 100 वर्ष जगू द्या आणि त्यांना काहीच नाही करू द्या, कोणी म्हणतं का खूप चांगलं झालं? खूप दिवस जगला कोणी नाव घेतं का? नाही. थोड्या दिवस. काही काही लोक या महाराष्ट्राच्या मातीवरती या भारताच्या भूमीवरती फक्त 24 वर्ष राहिली. किती वर्ष? 24 वर्ष. महावैष्णव माऊली ज्ञानोब बराया माई बापन. अरे कमी वयामध्ये कमी काळामध्ये या विश्वामध्ये या वारकरी संप्रदायाचा पाया रचून गेले. परंतु फार थोड्या दिवस जगले माई बापांनो. अशी माणसं जी चांगली माणसं असतात ती जास्त दिवस जगत नाही. चांगली माणसं कधी जास्त दिवस जगत नाही. म्हणून आज या ठिकाणी महाराजांना म्हणावं लागत असेल, हे परमेश्वरा सगळं सफल झालं, आज मी निश्चिंतीने विसाव्याला पावलो. कारण या कदम परिवारामध्ये माझा नातू जर वारकरी संप्रदायाचा मृदंग वाजवत असेल, माझ्या नातीच्या गळ्यामध्ये जर विण्यासारखे तार झंकारत असेल, तर परमेश्वरा काय लागतंय मला? अजून जीवन सफल झालं माय बापांनो. म्हणून त्या ठिकाणी हे भगवंता काहीच देऊ नको, चांगलं रत्न उदरी जन्माला घाल. मग काय करेल? या तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावेल. कोणता झेंडा? तर एकच झेंडा, तो म्हणजे वारकरी संप्रदायाचा ध्वज, वारकरी संप्रदायाची पताका. आणि या वारकरी संप्रदायामध्ये महावैष्णव माऊली ज्ञानोबराया सांगताय या नामाचा प्रतीक झेंडा लावायचा. कारण माऊलींनी पाया रचला, आधारस्तंभ झाले माझे नातराया, कळस रचला माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी. कोणी काय केलं हे संत सगळे पुरुष होते, परंतु आम्हा महिलांना स्वाभिमान वाटतो. या वारकरी संप्रदायाचा ध्वज, या वारकरी संप्रदायाची पताका जर कोणी पडकवली असेल ना, या वारकरी संप्रदायाची ध्वज, या वारकरी संप्रदायाची पताका जर कोणी फडकवली असेल, तर ती एक महिला आहे जिचं नाव संत बहिणाबाई माई बापन. बरोबर आहेत की नाही? या बहिणाबाईने ध्वजा फडकवली हे कशा करता सांगावं? ज्यांना महिलांची कीर्तन चालत नाही त्यांच्या करता. कोणा करता सांगावं? ज्यांना महिलांच्या कीर्तनापासून थोडा वीट येतो. बरोबर की नाही? ठीक आहे, तुमचे आचार विचार मला पडतात, तुमचे विचार मला पटतात. आम्ही सुमता आमच्या पायरीने चाललं पाहिजे हे आम्हाला कळतं. बरोबर आहे की नाही? आपण वारकरी संप्रदायाची धुरा जर आपल्या खांद्यावरती घेतली असेल, तर आपणही त्या विचाराने चालावं. तुमच्या मताला मी कधी सहमत आहे, परंतु एकच करा, किड्यांमिळती गहू कधी रगडत चालू नका. बरोबर आहे की नाही? कारण शास्त्र सांगतंय, यत्र नारी सुपूज्यते रमंते तत्र देवता.
ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो ना त्या त्या ठिकाणी सर्व देवतेचा वास असतो। आज कुठल्याही देवाला आमंत्रण देण्याची गरज नाही। हे विटेवरचा पांडुरंगा, आज आमच्या गावामध्ये या येवला तालुक्यामध्ये या निळखेडे गावामध्ये त्या ठिकाणी या कदम परिवारामध्ये एक वारकरी संप्रदायाचा आधार केला म्हणून त्यांची लेकर या महाराजांचा त्या ठिकाणी महिन्याचा विधी करताय। परमेश्वरा तुला यावं लागेल हे सांगण्याची गरज नाही का? तर परमेश्वर सांगतोय, संत सांगताय, ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन होतंय तिथे तिथे साक्षात विटेवरचा पांडुरंग उभा राहतो। माई बापांनो म्हणून हे परमेश्वरा ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त गातात ना तिथे मी साक्षात उभा राहत का कशासाठी सांगितला हा विधी। महाविधी करत असताना त्या ठिकाणी आज अभंगामधून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं दोन वर्ग पडतात, एक वर्ग म्हणजे कृतज्ञ वर्ग आणि दुसरा वर्ग म्हणजे कृतघ्न वर्ग। कृतज्ञ कुणाला म्हणावं? ज्याने उपकाराचे परतफेड करत असताना कशातून केली? उपकारातून केली, त्याला कृतज्ञ म्हणावं। कृतज्ञ कुणाला म्हणावं? ज्याने उपकार केले आपल्यावरती परतफेड करत असताना काय केली? अपकारातून केली। बरोबर की नाही? अनेक संत आपल्यावरती उपकार करत असतात परंतु आपण त्याची परतफेड भस्मासुरासारखी करू नाही। बरोबर की नाही? भस्मासुरावरती भगवान भोलेनाथांनी काय केले होते? उपकार केले होते। कथाभाग सर्वांना माहितीही सांगत बसत नाही काय केले होते, उपकार केले होते, परंतु भस्मासुराने परतफेड कशी केली? अपकारातून केली। याला कृतज्ञ म्हणावं म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगता अशी दोन जातीची मुलं या समाजात आहे। बरोबर आहेत की नाही? इथे जातीविवाद नाही सांगितला, दोन समस्या जगद्गुरु तुकोबारांनी मांडल्या आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगताय मग जे कृतज्ञ असतात ना ती कृतज्ञ लोक काय करतात? तर आपल्या मायबापाने आपल्यावरती उपकार केलेत ना, मग या उपकाराची परतफेड करत असताना कशा स्वरूपात करतात? उपकाराने करतात। बरोबर की नाही? आज कदम मार्गाने उपकार केले त्यांच्या लेकरांवरती म्हणून त्यांची दोन्ही मुलं एक मुलगी सगळा परिवार एकत्रित येऊन या उपकाराची परतफेड करताना कसा करतोय? आज त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला त्यांचा हरीचा जागर ठेवताय, प्रत्येक महिन्याच्या दिवशी भजन ठेवताय, कीर्तन ठेवताय। त्या ठिकाणी महाराज गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण सप्ताह पार पडला, त्या ठिकाणी 10 दिवस कीर्तन ठेवली। या कीर्तनाच्या या नामाच्या घोषामध्ये आपल्या वडिलांनी केलेल्या उपकाराची काय केली? परतफेड केली। कशातून केली? उपकारातून केली, अपकारातून केली नाही। म्हणून तुकोबराय सांगतात अशी कृतज्ञ लेकरं घरात जन्माला आली पाहिजे। मग ठीक आहे तुकोबराया, जर कृतज्ञ लेकरं घरामध्ये जन्माला आली तर ही सात्विक मुलं त्या ठिकाणी तुमचं नाम घेत आहे, सगळं जपताय। मग हे नाम जपत असताना त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपल्यावरती उपकार केले त्यांची त्यांची काय करताय? उपकाराची परतफेड करताय। मग ठीक आहे तुकोबराया, इथपर्यंत आम्हाला कळतंय। माऊली तुम्ही सांगताय, आम्हाला कळतंय, कारण हा वारकरी संप्रदायाचा ध्वज, या वारकरी संप्रदायाची पताका घेऊन फिरणारा प्रत्येक कीर्तनकार असेल, कथाकार असेल, प्रवचनकार असेल, व्यासपीठावरती आल्यानंतर एकच वाक्य सांगून जातो काय? आतापर्यंत मी बोलले तुम्हाला काही संकट दिली का?
काही टेन्शन दिलं का? नाही. मग काय सांगतो प्रत्येक कीर्तनकार व्यासपीठावरती आल्यानंतर? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी पुढे चालत नाही. काय सांगता कीर्तनकार? तुम्ही म्हणाल ते तुम्हालाच माहिती. काय सांगतात? एकच सांगता, या वारकरी संप्रदायात ध्वज घेऊन चालत असताना तुम्ही काय करावं? भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं नामचिंतन करावं. हे प्रभो तुकोबराया, माऊली ज्ञानोबराया, अवघ विश्व सांगतंय की नामचिंतन करावं. मग ते नामचिंतन जर आम्ही करत आहोत, तर जेव्हा आमच्या घराण्यातील ज्येष्ठातील ज्येष्ठ व्यक्ती आम्हाला सोडून जाते, कनिष्ठातली कनिष्ठ म्हणजे लहानातली लहान व्यक्ती आम्हाला सोडून जाते, त्यावेळेला आम्हाला का करावा लागतो तसं क्रियाविधी? आम्हाला का करावा लागतो तेराव्याचा विधी? आम्हाला का करावा महिन्याचा विधी? आम्ही का करावा श्राद्ध विधी? आम्ही का करावा त्या ठिकाणी शेवटचा तर्पणाचा विधी? याचं उत्तर आम्हाला द्या. ज्याला माऊली ज्ञानोबरांच्या हातामध्ये चारी वेद आहे, साधकाने प्रश्न केला, त्याच वेळेला महावैष्णव माऊली ज्ञानोबराया उत्तर देताना सांगताय, बाबा चारी वेदांत दूर ठेवले. त्याच वेळेला माऊली ज्ञानोबराने सांगावं, हे चारी वेदांत कृपण आहे, वेदांत कंजूस आहे, माऊली तुमच्यासारख्या तत्वशाली माणसाच्या मुखातून असे उद्गार निघावे, कारण भगवत शोभावं हे महावैष्णव माऊली ज्ञानोबरांच्या अंगावरती. कुणाच्या? माऊली ज्ञानोबरांच्या अंगावरती. कारण भगवत सामान्य नाही, भगवत त्यागाचं प्रतीक आहेत माईबापन. त्याग असल्याशिवाय भगव नाही. भगव माऊलीनंतर शोभलं ते जनार्दन स्वामींच्या अंगावरती, आणि त्यानंतर शोभतंय ते बाबांच्या शिष्यांच्या अंगावरती. कारण भगवत सामान्य नाही, भगवत त्यागाचं प्रतीक आहेत माईबापांनो. बरोबर आहेत की नाही? मग जर त्याग आहे तुमच्या जीवनामध्ये, तरी सुद्धा तुम्ही वेदांताला कृपण म्हटलात, वेदांताला कंजूस म्हटलात, त्याच वेळेला महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं, बाबा वेदांत मार्ग कृपण आहे, कारण याच वेदांतामध्ये कर्माचा फापट पसर आहे. एवढ्या कर्माचा विचार करायचा नाही. मग माऊली आम्ही कोणत्या कर्माचा विचार करावा? माऊली ज्ञानोबराया सांगताय तुम्ही चार कर्माचा विचार करा. मग माऊली कोणती आहेत ती चार प्रकारची कर्म? नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त. मग नित्य नैमित्तिक काम्य ही तीन प्रकारची कर्म करत असताना यांच्या शरणार्थ जो काही दोष घडला जातो याला म्हणावं प्रायचित्त कर्म. विठ्ठल मग आता नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात, नित्य कर्म कशाला म्हणतात, काम्य कर्म कशाला म्हणतात? कशाला म्हणतात काम्य कर्म? आज त्या ठिकाणी महाराज होते तोपर्यंत या गावातून जो दिंडी सोहळा यात्रा निघायचा, संपूर्ण गाव सामील व्हायचं, महाराज प्रत्येकाला म्हणायचे, दादा वारीया चला, दादा वारीचा रस्ता बघा, कारण वारीच्या रस्त्याचा एक एक पाऊल सांगतो माऊली माऊली म्हणायला, म्हणून तुम्ही वारीचा रस्ता चला. मग वारीचा रस्ता चालत असताना त्या ठिकाणी थेट ना दादांच्या चरणापर्यंत जावं, दादांचं दर्शन घ्यावं, आणि एकच सांगावं, दादा जर निवृत्तीना दादा जर जीवनात घडायचं असेल ना, एकच घड द्या, पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा तुमची वारी घडू द्या. याच्या शरणार्थ जे काही कर्म केलं जातं याला काम्य कर्म म्हटलं जातं, कारण जे कर्म पुण्याच्या शरणार्थ केलं जातं त्याला काम्य कर्म म्हटलं जातं. पुढचं महत्वाचं कर्म आहे ज्याचं नाव आहे नित्य कर्म. प्रत्येक या जीवानं, जन्माला आलेल्या या जीवानं प्रत्येकाने एकच करावं, नित्य कर्माचा विचार करावा. मग काय येतं नित्य कर्मामध्ये? प्रातःकाळी उठला, स्नान झाली, तुळशीला प्रत्येकानं पाणी घालायचं, सूर्याला नमस्कार करायचा, तुळशीला पाणी घालायचं, सूर्याला नमस्कार करायचा, घरात यायचं आणि ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवता आली पाहिजे. बरोबर आहेत की नाही? कमीत कमी तुम्ही म्हणाल आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, अरे मूर्खाला सुद्धा ज्ञान देते, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. अरे दगडाला सुद्धा ज्ञान देते, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून
मूर्खाला सुद्धा ज्ञान देते, जिचं नाव ज्ञानेश्वरी आहेत माई बापांनो। मग एकच करा, एक तरी ओवी अनुभव म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज सांगता, बाबा जीवनात आल्यानंतर एक तरी ओवी अनुभव आहे, पण कोणाची? या ज्ञानदेवी, या ज्ञानेश्वरी ग्रंथाची। म्हणून एक तरी ओवी अनुभवता आली पाहिजे। का अनुभवता आली पाहिजे? कारण जीवनात आल्यानंतर माऊली ज्ञानोबराया सांगताय, बाबा हे नित्यनेम करणारे मानव नावाचे प्राणी कसे आहेत? दुर्लभ आहे। दुर्लभात दुर्लभ प्राणी म्हणजे मानव प्राणी, आणि तो किती दुर्लभ आहे जो नित्यनेम करतो, हा असा 1500 एक आहे। बरोबर की नाही? म्हणून माऊली ज्ञानोबराया सांगताय, बाबा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। मग नित्यनेम करणाऱ्या प्राण्याचा एकच फायदा आहे, ती माता लक्ष्मी, म्हणजे तो ती धन, तो पैसा तुमच्या घरी आनंदाने राहतो जो कोणी नित्यनेम करतो त्याच्या घरी। मग ठीक आहे माऊली, आम्हाला फायदा कळाला, आम्हाला तोटा सांगा। माऊली ज्ञानोबराने संतांकडे बोट दाखवलं आणि ते संत तोटा सांगताय, काही नित्यनेम विना अन्न खाए तो श्वान। तुम्ही काय म्हणून जन्माला आलात? माणूस म्हणून। बरोबर की नाही? कमीत कमी आता आपल्याला नाही संत होणार होता येणार, आपल्याला नाही महात्मा होता येणार, आम्हाला नाही त्यागी महात्मा बनता येणार, आम्हाला नाही त्या ठिकाणी सिद्ध पुरुष बनता येणार, आम्हाला नाही माणस त्या महाराजांसारखं नाव कमवून मरता येणार। कमीत कमी आम्ही मेल्यानंतर 10 लोकांना कळलं तर त्यांच्या डोळ्यात खळदिशी पाणी आलं पाहिजे। बरोबर की नाही? अरे चांगला माणूस गेला असं तरी कोणीतरी म्हटलं पाहिजे। मग कमीत कमी आपला काय म्हणून मरावंसं वाटतं? चांगला माणूस म्हणून मरावंसं वाटतं। कारण ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणुसकीचं नातं जपलं पाहिजे, याला माणूस पण म्हटलं जातं। आणि तो माणूस म्हणून आम्हाला मरायचं आहे। मग ते माणुसकीचं नातं फक्त कीर्तनात शिकवलं जातं। मग त्या ठिकाणी आम्ही नित्यकर्माचा विचार करतो माऊली। पुढचं कर्म आहे ज्याचं नाव आहे नैमित्तिक कर्म। मग आजचा विचार करावा या नैमित्तिक कर्मानं सांगितलं, म्हणून जोपर्यंत ही चार कर्म सांगितली जात नाही तोपर्यंत अभंगात प्रवेशच होऊ शकत नाही कोणी पंडितांना। मग बरोबर की नाही? मग त्या ठिकाणी याच नैमित्तिक कर्मामध्ये भगवंताची साजरी होते ती जयंती, संतांची होते ती पुण्यतिथी, संतांचा होतो तो समाधी सोहळा, तुमचा आमचा होतो तो दशक्रिया विधी, श्राद्धविधी, महिन्याचा विधी, पितरांचा विधी, आणि तुमचा आमचा होतो तो भाद्रपद महिन्यातले पितृपक्ष। बरोबर की नाही? हा कोणाचा होतो? तुमचा आणि आमचा। भगवंताची जयंती, कारण भगवंताच्या अवताराचं कार्य हे आगळं वेगळं आहे, जास्त विस्तार लांब होत नाही, आपला वेळ थोडा राहिला आहे। म्हणून भगवंताची जयंती, संतांचा होतो तो समाधी सोहळा। विचार करा, 750 वर्ष झाले मावशी माऊली ज्ञानोबराना जाऊन, अवघं विश्व जाणतंय माऊलीचा सोहळा। आपल्या आजोबा कोणत्या तिथीला गेले आठवतंय का कोणाला? आठवतं का? जो कोणी पक्की तारीख सांगल त्याला चांदीचं नाणं बक्षीस। बरोबर आहेत की नाही? कारण अरे आपली माणसं, आपले आजोबा, अरे आपल्यासाठी कष्ट करून ज्यांनी त्या ठिकाणी आपला संसार उभारलाय आपण त्यांना विसरलोय, कारण याला संसार म्हटलं जातं आणि अध्यात्म त्याला म्हटलं जातं। या विश्वाचं रक्तसुद्धा आपल्याला स्मरणात ठेवताना त्यांना संत म्हटलं जातंय। म्हणून आजही माऊलीचा सोहळा कोणी विसरत नाही, आजही नाथांचा सोहळा कोणी विसरत नाही। म्हणून संतांचा होतो तो सोहळा, तुमचा आमचा होतो तो दशक्रिया विधी, महिन्याचा विधी, श्राद्ध विधी। माऊली मग असं सांगू नका, या समाजाला आम्हाला काहीतरी ठोस पुरावा द्यावा लागेल। मग काय पुरावा आहे? एकच पुरावा आहे, महर्षी माऊली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये वर्णन करताय, सोम सूर्यादिग्रहणे मिळवणी करता ती पारवणे,
का माता पितर मरणे अंकित जे दिवस आपले माता अगर आपले पिता गेल्यानंतर उदक प्रदान करणं पिंडदानाचा विधी करणं तर्पणाचा विधी करणं दसक्रिया विधी करणं तेराव्याचा विधी करणं महिन्याचा विधी करणं हा काय असतो मुलांचं आद्य कर्तव्य असतं महा महिन्याचा विधी होतोय महा हे काय आहे या कदम परिवारामध्ये त्या दोन्ही मुलं आणि तिसऱ्या मुलीचं काय आहे आद्य कर्तव्य आहेत मग ठीक आहे तू कबराया हा कदम परिवार आम्ही एकत्रित आलो हा विधी करतोय महा विधी करत असताना तुम्ही एक दान सांगितलं ते दान कोणतं असेल तर त्या दानाचं नाव आहे पिंडदान मग असं पिंडदान किती करावं अभंगाचं प्रथम चरण म्हणून त्या ठिकाणी साथ असली तर अशी नाही तर कोरोनाची तरी बरी बरोबर आहेत की नाही कारण आज तुम्हा आम्हाला कोरोना कळतोय कोरोना कधी कळाला तुम्हा आम्हाला 2019 शेवट 20 आम्ही भोगलाय आणि 21 सुद्धा त्याने सुरुवात केली परंतु अरे त्या संतांचं वचन आज खरं झालं ज्यांना नेत्र नाही त्या संतांना दरमजल करावी भजन करावं पद गावी आणि त्या संतांनी आम्हाला सांगावं संभग 2000 की ऊपर ऐसा वियोग आएगा पूरब पश्चिम काल खा जाएगा काय सांगितलं त्या संतांनी अरे 2000 नंतर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्या ठिकाणी पूर्ण या देशामध्ये चारही बाजूला एक महामारीचा थैमान घालणार आहेत माई बापानं ज्याचं नाव असणार आहे कोरोना बरोबर की नाही मत करो जे सांगत होता जे तुम्ही केलंयत ना मग त्याचा आता काय घेतोय आढावा घेतोय म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराया सांगताय बाबा जीवनात आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पिंडदानाचा विधी करा ठीक आहे तुकोबराया आम्ही त्या ठिकाणी देवरमणाचा साक्षीनं यथोचित पहिल्या महिन्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी अग्निसंस्कार केला दुसऱ्या दिवशी आम्ही अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम केला त्यानंतर आम्ही दसक्रियाचा विधी केला दसक्रियाचा विधी पार पाडला तेराव्याचा विधी केला तेराव्याचा विधी पार पाडलाय आम्ही पहिल्या महिन्यापासून आजचा पाचव्या महिन्याचा विधी पार पाडतोय मग तुकोबराया तुम्ही जे सांगताय या नरदेहाला मी स्वतःच्या हातानं भगवान विष्णूला दान दिलं तुकोबराय हे घडलं कसं तुकोबराय सांगताय तुम्हाला सामान्य जीवाला हे घडणं सहजासहजी जमणार नाही तुम्ही स्वतःच्या हातानं हा नरदेह दान देऊ शकत नाही मग तुम्ही एकच करा जीवनात आल्यानंतर या नरदेहाचं दान करत असताना त्या ठिकाणी तुम्ही शेवटचं जेव्हा पिंडदान करताय ना मग हे पिंडदान करत असताना देव ब्राह्मणाचा साक्षीनं यथोचित करा मग माझा एक प्रश्न आहे की तुम्ही किती पिंडदान करता तुमच्या येवला तालुक्यात
जे पिंडर असतात दसक्रियाला तेराव्याला महिन्याला ते किती पिंडदान करतात, जे भात शिजवून तांदूळ शिजवून भाताची केली जातात, काही पिंड कणकीची केली जातात, बरोबर की नाही, किती करता पिंडदान? आता तुमच्या समोर जसं आजचा कॉम्पिटिव्ह एक्झाम चाललंय, चार पर्याय असतात, त्यातून कोणता तर एक पर्याय निवडायचा, बरोबर आहेत की नाही? मग त्या पर्यायानुसार काही गुरु 11 पिंडदान करतात, काही गुरु 16 पिंडदान करतात, काही गुरु 21 पिंडदान करतात, काही गुरु 28 पिंडदान करतात. किती करावं यातलं पिंडदान? तुम्ही म्हणाल ज्याला जसं आवडेल त्यानं तसं करावं. पिंडदान करत असताना देवब्रह्मणाच्या साक्षी नाही होती, जर पिंडदानच करायचं असेल तर 28 पिंडदान करावं. का करावं 28 पिंडदान? युगे 28 विटेवर युवा, 28 युगांचा ब्रह्माचा नायक कारण करुणावरणाला गुणजन भक्त महावत्सल पंढरीश पांडुरंग परमात्मा 28 युगाचा उभा आहे. म्हणून त्या परमात्म्याने हा नरदेह दान देताना किती दान दिला? 28 पिंडांनी दान दिला. कोणत्या या नरदेहामध्ये 28 पिंड? कारण खोलात जातं ते ज्ञान असतं, पुढे पळतं ते विज्ञान असतं, आणि दोन्हीच्या मध्ये अटकताना ते अज्ञान असतं माई बापांनो. म्हणून या विज्ञानाला विचारा नाही तर अध्यात्माला विचारा, विचारा सायन्सला, विचारा अध्यात्माला, दोन्हींची उत्तर एकच मिळतील. या नरदेहामध्ये 28 पिंड आहे. कोणते आहेत 28 पिंड? पंच तत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, पंच विषय, पाचा पाचा 25, मन बुद्धी आणि चित्त, या 28 पिंडांचा एकत्रित गोळा हा नरदेह आहेत. कोणती 28 पिंड आहे? पंच तत्व आहे, पृथ्वी आकाश जल आणि वायू या नरदेहामध्ये आहे. याच नरदेहामध्ये पंच त्या ठिकाणी ज्ञानेंद्र आहे, कान नाक जीभ डोळा आणि त्वचा. याच नरदेहामध्ये पंच कर्मेंद्र आहे, हात पाय गुदद्वार मेंदू आणि जिनेंद्रिये. याच नरदेहामध्ये पंच प्राण आहे, प्राण अपान समान उदान आणि व्यान. याच नरदेहामध्ये पंच विषय आहे, त्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. पाचा पाचा 25, मन बुद्धी चित्त यांची मिळून बेरीज होते 28. म्हणून पिंडदान करावं 28. नाही कळलं पुढे चला, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण बेरीज येते 28. माऊली ज्ञानोबरांचा लहान असा ग्रंथ, महान असा ग्रंथ, जीवनाला बोधक ठरून जाईल असा ग्रंथ म्हणजे माऊलींचा हरिपाठ. हरिपाठाचे अभंग किती? 28. नाही कळालं याच्याही पलीकडे चला. आपण दसक्रिया झाली, आपण 11व 12व घालत नाही, आपण काय करतो 13व्याचा विधी करतो. 13 दिवसाची 13 पिंड, या जीवाचा जो प्रवास आहे हा 12 महिन्याचा आहे. 13 दिवसाची 13 पिंड, 12 महिन्याची 12 पिंड, 13 आणि 12 बेरीज येते 25. गेल्या जीवात्म्याचा एक पिंड, त्याच्या मातेचा एक पिंड, त्याच्या पित्याचा एक पिंड, बेरीज येते 28. नाही कळालं याच्याही पलीकडे जा. त्या ठिकाणी आपण दस क्रियाविधी झाला, आपण त्या ठिकाणी 12 महिने जीव घालतो, बरोबर की नाही? किती जीव घालतो? 11 महिने परिपूर्ण, 12वा महिना म्हणजे श्राद्धाचा महिना. 12 महिन्याची 12 पिंड या जीवाचा जो प्रवास आहे, आज त्या ठिकाणी बाबांचा प्रवास चाललाय, महाराजांचा प्रवास चाललाय, हा प्रवास करत असताना आज 5वा महिना चाललाय. आज त्या ठिकाणी त्यांना 16 गावं लागणार आहे. त्या 16 गावांमधली त्या ठिकाणी महाराजांनी फक्त आत्तापर्यंत 7 गावं पार केली. किती? 7 गावांचा प्रवास पूर्ण झालाय. अजून पुढच्या 8 गावांचा महाराजांचा प्रवास शिल्लक आहे. जेव्हा 12 महिन्याची 12 पिंड, 16 गावांची 16 पिंड, बेरीज येते 28. हेही नसेल कळत, या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला 2 हात आहे, बरोबर आहेत की नाही? 2 हाताची बोट किती? 2 हाताची बोट. तुम्हाला माझं काही कळत नाही का? 10, बरोबर की नाही? आता एखादा आपोआप सोडून द्यायचं, आपण 10 बोट असतात, बरोबर की नाही? आता चटकन उत्तर द्यायचं, 10 बोटाची पेरे किती? इथं कोणच मोजायची नाही, नीट मोजा. भगवंताने फुकट दिलाय. किती? 28 पेरे, बरोबर आहेत की नाही? कुठं गणित चाललं तुमचं? 2 हात 2 हाताची बोट 10 10 बोटाची पेरे 28. आणि हाच 28 युगांचा परब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याला जर प्रार्थना करायची असेल तर 2 हात एकत्रित यावं लागतात. याच त्या ठिकाणी तर्पणाचा विधी शरीराचा जरी वाम भाग सांगितला असेल तरी सुद्धा तर्पण करत असताना, पिंडाचं दान देत असताना, पिंड तयार करत असताना दोन्ही हाताचं एकत्रितकरण घडतं, तेव्हाच पिंडाचा गोळा
तयार होतो तेव्हाच पिंड एकत्रित केला जातो। म्हणून त्या ठिकाणी जर पिंडदानच करायचं असेल तर 28 पिंडदान करावं। मग 28 पिंडामध्ये 3 पिंड केली जातात, ती भाताची केली जातात, 25 पिंड कणकीची केली जातात। मग ती 3 महत्वाची पिंड म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ। प्रथम तुम्हाला सांगित होतं तिन्ही लोकात आपल्याला ध्वज लावायचा, तो ध्वज म्हणजे शेवटला बघितलं जातं, अरे कोणत्या माणसात तू ध्वज लावला, कोणत्या लोकात तू ध्वज लावला, ते 3 ध्वज महत्वाचे असतात। म्हणून शेवट दशक्रियाच्या दिवशी आपल्याला एका पक्षाची प्रतीक्षा करावी लागते आणि त्या पक्षाकडून आपल्याला काय वाटतं, त्याने कोणता तरी एक ध्वज घ्यावा आमचा, बरोबर की नाही। हे परमेश्वर नाही तिन्ही लोकात आम्हाला ध्वज लावता आला, कमीत कमी या मृत्यू लोकात तरी आमचा ध्वज लाव परमेश्वरा, हा ध्वज त्या कावळ्याला घेऊ दे, कोण म्हणतंय, तुम्ही आम्ही। म्हणून हे पिंडदान करायचं असेल तर 28 पिंडदान करावं। म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगताय, ठीक आहे, त्या साधकाने प्रश्न तुकोबरायानं केला, तुकोबराया तुम्ही सांगताय म्हणून आम्ही 28 पिंडदान करतोय। परंतु हे पिंडदान करत असताना, असा महिन्याचा विधी करत असताना तुकोबराया कोणत्या क्षेत्रावरती करावा, अभंगाचा दुसरा चरण। त्या ठिकाणी आता कोणासमोर काय बोलो, आम्ही तुमच्या पुढं कमी पडतोय, बरोबर आहेत की नाही। म्हणून सर्व त्या ठिकाणी या गुणीजनांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्या ठिकाणी एक से बडकर एक, बरोबर आहेत की नाही। एक एक रत्न म्हणजे त्या ठिकाणी फार मोलाचं आहेत माई बापांनो, एक महाराजांचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलेलं आहेत। म्हणून त्या ठिकाणी हे परमेश्वरा जगद्गुरु तुकोबरांना जेव्हा साधकाने प्रश्न केला की तुकोबराया कुठे करावा हा विधी, तुकोबराने सांगितलं एक महान क्षेत्र आहे ज्याचं नाव आहे गयासारखं क्षेत्र, मग गयासारख्या क्षेत्रावरती जाऊन हा विधी करावा। काय महत्व आहे, फार महत्व आहे गयासारख्या क्षेत्राचं, अरे एका राक्षसामुळे त्या क्षेत्राचं महत्व वाढलं,
हे का राक्षसाने हे शरीर यज्ञ करता दान दिलं आणि त्या शरीरावरती त्या ठिकाणी भगवंताने यज्ञ केला तरी शरीराचा दाह थांबत नाही. पुन्हा एक शिला आणली ती शिला ठेवली तरी सुद्धा त्या ठिकाणी ते शरीर शांत होत नाही. साक्षात परमेश्वराला यावं लागलं आणि त्या ठिकाणी गयासारख्या क्षेत्रावरती विराजमान व्हावं लागलं. त्याच वेळा सांगितलं परमेश्वरा काय महत्व असेल एकच सांगितलं हे चरण माझे साक्षात या ठिकाणी विराजमान आहे. जो कोणी या ठिकाणी आल्यानंतर पितरांचा विधी करेल त्याचे पितर कुठे जातील. म्हणून त्या क्षेत्राचं एवढं महत्त्व आहे तर माई बापांनो वाचेने निसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी अनेक दोष कारण धुवून जातात. कारण आहे याच्या पाठीमागचं. काही तीर्थ नेत्राने बघितली तरी दोष धुतात. काही तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर दोष धुतली जातात. काही तीर्थाचं त्या ठिकाणी आपल्याला स्पर्श जरी झाला तरी त्या ठिकाणी काय होतात दोष धुतली जातात. प्रत्येक क्षेत्राचं महत्त्व आहे. मन अशा गयासारख्याच्या क्षेत्राचं एकच महत्त्व आहे. आपण तिथं गेल्यानंतर जर पिंडदान केलं तर आपले पितर कुठं जातात मोक्षपदाला जातात. मग साधकाने सांगितलं तुकोबराया जर अशा पद्धतीने मोक्षाला जात असतील तर आम्ही एवढा आटोटोप एवढा परमार्थ कसा करता करायचा. तुकोबराने सांगितलं ठीक आहे जरी गयासारख्या क्षेत्राला जाऊन पिंडदान केलं परंतु जीवनात जर तुझं कर्म वाईट असेल तर ते कर्म तुला फेडल्याशिवाय गत्यंतर नाही. अभंगाचं तिसरं चरण Yeah.
म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात आता कर्माचं फळ हे प्रत्येकाला जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जे कर्म केलंय त्या आयुष्यात आल्यानंतर प्रत्येकाला फेडावं लागणार आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. किंवा जगद्गुरु तुकोबराय सांगतात अंतकाळी ज्याच्या पवित्र असं नामस्मरण मुखामध्ये आलत ना तुका म्हणे सुखा. म्हणून प्रत्येकाला वाटतं ना अंतकाळी आपल्या पवित्र नामस्मरण मुखामध्ये यावं मग येईल. पण काय करावं लागेल या वाचेला त्या नामाची सवय करावं लागेल. मग कशी करावं लागेल प्रत्येकानं आपले आपले दोन्ही हात वरती घ्यायची. महिला असो पुरुष असो जो करणार नाही त्याला शेजारच्याची शपथ. प्रत्येकाने दोन्ही हात वरती करायची. झाले का रावध एक तास असेच आता भजन करायचंय. प्रत्येकानं आपले दोन्ही हात खाली घ्या. आता किती प्रेमाने भजन करतो आपण
भजन हे आवडीनं असलं पाहिजे, सवडीनं नसावं, बरोबर आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी आता प्रत्येकाचं कर्म आयुष्यात आल्यानंतर प्रत्येकाला फेडावं लागणार आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु हा महिन्याचा विधी करतोय. मग मला सांगा, आत्तापर्यंत मी सांगते याच्या पलीकडे संपूर्ण येवला तालुक्यात महिने घातले नसते. महाराज गेले, महाराजांच्या नावाने एक बाबांना जेवायला सांगितलं असेल, बरोबर आहेत की नाही? कदम परिवार बाबा आले, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जसा जसा महिना आला, जसा जसा ऋतू आला, तसा तसा स्वयंपाक बनवला आणि बाबांच्या फोटोसमोर, महाराजांच्या फोटोसमोर एक नैवेद्य आणि त्यानंतर आलेल्या बाबांना जेवण. याच्या पलीकडे काही केलं का आत्तापर्यंत? नाही, बरोबर आहेत की नाही? काय केलं? बाबा आले, बाबांच्या नावाने त्या ठिकाणी नैवेद्य ठेवला, जेवण दिलं. परंतु तुम्ही अशी जर महिने घातला तर 12 महिने महाराजांना घरचं अन्न पाणी मिळणार नाही. म्हणून महिने जर जीव घालायची असेल तर एक करा, आपण ज्या पद्धतीने भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये पितर जीव घालत असताना दाराच्या बाहेर काय टाकतो? आगिरी टाकतो, बरोबर आहेत की नाही? त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दिवशी आपल्या दाराच्या बाहेर, उंबरट्याच्या बाहेर काय पडली पाहिजे? आगिरी पडली पाहिजे. मग ती आगिरी पडत असताना काय आगिरी म्हटलं गेलं? त्याला अग्निदेवतेला साक्ष मानावं, वायुदेवतेला प्रार्थना करावी. हे अग्निमाता, तू वायुदेवतेला बोलव आणि हे वायुदेवता, हाच नैवेद्य तू माझ्या पितरांपर्यंत नेऊन पोचव. कारण माझे पितर 12 महिने उपाशी आहेत, त्यांना उपाशी राहू देऊ नको. अशा पद्धतीने महिन्याचा विधी करत चला. मग असा महिन्याचा विधी केला, आता 12 महिन्याचे विधी पूर्णत्वाला गेले की शेवटचा महिन्याचा विधी म्हणजे श्राद्ध विधी. माझ्या श्राद्ध विधीच्या दिवशी महाराज एका वैतरणेच्या पहिल्या तीरावरती उभं राहून परमेश्वर त्यांना आपल्या परिवाराच्या दिशेने त्या ठिकाणी बघण्याची अनुमती देतोय आणि सांगतोय, बघ ज्या मुलांकरता, ज्या मुलींकरता रात्रीचा दिवस केला, संपूर्ण वारकरी संप्रदाय मध्ये फिरलात, परंतु त्या ठिकाणी अहोरात्र विचार केला, तो आपल्या कुटुंबाचा, तोच तुझा परिवार, शेवटचा दिवस तुझा कसा घालतोय हे भगवंत आपल्या सर्वांना बघण्याची काय देतो? अनुमती देतो. म्हणून हे परमेश्वरा, माझ्या मायबापाने माझ्यावरती ऋण केलंय, ते ऋण मी फेडलंय. मग काय केलं? माझ्या डोक्यावरती जे ओझं होतं ना, ते आज मी काय करत आहे? उतरवत आहे. अभंगाचा शेवटचा जर
Thank you.
बराने सांगितलं बाबा जे काही माझ्यावरती जे ऋण होतं ना ते मी काय केलेलं आहे, जो भार माझ्या डोक्यावरती होता तो मी उतरवून ठेवलेला आहे, कारण बाप त्याला म्हणावं, माय बापन बाप त्याला म्हणावं, आई ज्याला म्हणावं, अरे किसी के पेट में से साप पैदा होता होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता है, मगर जिजा वैसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शुभा प्रगट हुआ था। म्हणून आई असावी जिजाबाई सारखी आणि बाप असावा। अरे बाप आज या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचा बाप गेलाय, माय बापांनो जास्त वेळ घेत नाही, ओवर टाइम झालाय आपला, फक्त अवघ्या 5 मिनिटात आपल्याला जय हरी विठ्ठल करायचे, म्हणून बाप असावा। अरे कर्नाटक मध्ये राहून सुद्धा पुण्याच्या जहागीरचे स्वप्न बघणारा बाप असावा शहाजी राजांसारखा। अरे तारुण्य अवस्था मध्ये त्या ठिकाणी, अरे त्या ठिकाणी आपली जी पत्नी आहेत याच्यापासून दूर राहावं लागलं आणि तरी सुद्धा मुलाचं वात्सल्य भोगता आलं नाही, तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीची स्वप्न बघणारा बाप असावा शहाजी राजांसारखा। अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ना दात अशी जात मराठ्याची, असा बाप असावा छत्रपती शिवरायांसारखा। 72 वर्ष वारीचा वारसा चालावा, 72 वर्ष वारीचा वारसा चालावा आणि जगद्गुरु तुकोबराने या वारकरी संप्रदायाचा कळस बांधावा, असा बाप असावा बोलबा सारखा। अरे माऊली ज्ञानोबरांना या विश्वाने त्या ठिकाणी मान्य करावं, सन्मानित करावं म्हणून देहांत प्रायचित्त देणारा बाप असावा विठ्ठल पंतांसारखा, कारण जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा। म्हणून जीवनात आल्यानंतर बाप किती महत्वाचा आहे हे आता तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा महाराजांनी जिवंत उदाहरण आपल्या सर्व जनसामान्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। म्हणून जीवनात आल्यानंतर आता आम्ही सांगतो म्हणून बाई बाप संभाळू नका, महावैष्णव
माऊळी ज्ञानोबरांनी 97 गुरुपदावरती खर्च केला, कारण 700 श्लोकावरून 9034 वव्यांचा पाऊस पडत असताना 97 गुरुपदावरती खर्च केला, आणि 11 महावैष्णव माऊळी ज्ञानोबरांनी माय बापासाठी खर्च केला। म्हणून तर एकच करा, त्या माय बापाने आपल्यावरती अनंत उपकार केले, त्या माय बापाची उपकाराची परतफेड करत असताना अपकारातून करू नका, तर पर उपकारातून करा। म्हणून तुकोबराया सांगता, तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे ज्ञानेश्वर। तुकोबराने सांगितलं, बाबा जे काही माझ्यावरती जे ऋण होत ना ते मी काय केलेलं आहे, जो भार माझ्या डोक्यावरती होता तो मी उतरवून ठेवलेला आहे। कारण बाप त्याला म्हणावं, माय बापन बाप त्याला म्हणावं, आई ज्याला म्हणावं, अरे किसी के पेट में से सांप पैदा होता होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता है, मगर जिजा वैसी माँ थी यारो, जिसके पेट में से बापों का बाप शुभा प्रगट हुआ था। म्हणून आई असावी जिजाबाई सारखी आणि बाप असावा। अरे बाप आज या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचा बाप गेलाय माय बापांनो, जास्त वेळ घेत नाही, ओवर टाइम झालाय आपला, फक्त अवघ्या 5 मिनिटात आपल्याला जय हरी विठ्ठल करायचे। म्हणून बाप असावा। अरे कर्नाटक मध्ये राहून सुद्धा पुण्याच्या जहागीरचे स्वप्न बघणारा बाप असावा शहाजी राजांसारखा। अरे तारुण्य अवस्था मध्ये त्या ठिकाणी, अरे त्या ठिकाणी आपली जी पत्नी आहेत याच्यापासून दूर राहावं लागलं, आणि तरी सुद्धा मुलाचं वात्सल्य भोगता आलं नाही, तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीची स्वप्न बघणारा बाप असावा शहाजी राजांसारखा। अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, अशी जात मराठ्याची, असा बाप असावा छत्रपती शिवरायांसारखा। 72 वर्ष वारीचा वारसा चालावा, 72 वर्ष वारीचा वारसा चालावा, आणि जगद्गुरु तुकोबराने या वारकरी संप्रदायाचा कळस बांधावा, असा बाप असावा बोलबासारखा। अरे माऊळी ज्ञानोबरांना या विश्वाने त्या ठिकाणी मान्य करावं, सन्मानित करावं, म्हणून देहांत प्रायचित्त देणारा बाप असावा विठ्ठल पंतांसारखा। कारण जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा। म्हणून जीवनात आल्यानंतर बाप किती महत्वाचा आहे हे आता तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा महाराजांनी जिवंत उदाहरण आपल्या सर्व जनसामान्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। म्हणून जीवनात आल्यानंतर आता आम्ही सांगतो, म्हणून बाई बाप संभाळू नका। महावैष्णव माऊळी ज्ञानोबराने 97 गुरुपदावरती खर्च केला, कारण 700 श्लोकावरून 9034 वव्यांचा पाऊस पडत असताना 97 गुरुपदावरती खर्च केला, आणि 11 महावैष्णव माऊळी ज्ञानोबराने माय बापासाठी खर्च केला। म्हणून तर एकच करा, त्या माय बापाने आपल्यावरती अनंत उपकार केले, त्या माय बापाची उपकाराची परतफेड करत असताना अपकारातून करू नका, तर पर उपकारातून करा। म्हणून तुकोबराया सांगता, तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे ज्ञानेश्वर। पिंड पदावरी दिला पुलेकरी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण। यथामती आता अवकाश अभंगाचं चिंतन माझ्या अल्पसा बुद्धिमते प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला। जे काही योग्य वाटत असेल ते आपलं लहान लेकरू समजून घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, जे काही चुकलं असेल ते आमचे बालबुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा। ज्यांना 3 मुली असेल त्यांनी 4थी माना, ज्यांना 2 असेल त्यांनी 3री माना, ज्यांना 1 असेल त्यांनी 2री माना, ज्यांना नसेल त्यांनी याच ठिकाणी महाराजांच्या फोटोला साक्ष माना दत्तक पत्र करा। माझे दोष माझ्या पदरात टाकून जा, जे योग्य आहे ते त्या ठिकाणी माऊळी ज्ञानोबरांकडून आलं, तुकोबरांकडून आलं, आमचे गुरुवरे श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांकडून आलं, तेच तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं, त्यांचं समजून घेऊन जाण्याचा प्रयत्न करा। म्हणून या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग्य गुरु आला, तसं वास्तविक गाव काही फार दूर नाही, परंतु ज्यांच्यामुळे या कदम परिवाराचा नायमचा परिचय ज्यांनी घडवून आणून दिला असे असणारे त्या ठिकाणी मयूरभाऊ पानसरे यांनी त्यांचा आणि आमचा त्या ठिकाणी संवाद घडून आणला, म्हणून भाऊंचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते। त्याचप्रमाणे या कदम परिवाराने त्या ठिकाणी आमच्यासारख्या पामराला येऊन या ठिकाणी थोरा मोठ्यांचे शब्द आमच्या मुखातून ऐकून घेतले, म्हणून संपूर्ण या कदम परिवाराचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते। या ठिकाणी बाबांचाच नातू या ठिकाणी मृदुंगावरती ज्यांचा हात पडावा असा असणारा दादाचा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांनी सत्कार करायचा।
त्या ठिकाणी दादाचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांचा मृदंग ऐकून तुम्ही आम्ही मंत्रमुग्ध व्हावं असे असणारे, या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे असणारे दीपक महाराज, त्यांच्यासाठी आणि त्याचप्रमाणे आमचा अनिकेत दादा या दोघांकरता, त्याचप्रमाणे महाराजांचं नाव कार्तिक महाराज, या सर्व मृदंगांसाठी एकदा जोरदार एकत्रित टाळ्या वाजवायचे. सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक, बरोबरीत की नाही, कारण ज्यांच्या आवाजातून सगळ्यांना ज्यांनी मंत्रमुग्ध आत्ताच केले, बरोबरीत की नाही, असे पुन्हा कधी सापडणार नाही एकत्रित एवढी. म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असणारे, त्या ठिकाणी ऋषिकेश महाराज जोशी, ऋषिकेश महाराज नवले, गोरख महाराज वैराळ, विनोद महाराज शिंदे, गणेश महाराज पवार, दीपक महाराज, त्याचप्रमाणे मोहन महाराज, बाबूराव महाराज, त्याचप्रमाणे कैलास महाराज, कोणाचं नाव राहिलंय का महाराजांचं नाव घेतो ना, त्यांचं नाव घेतो ना, ते नंतर आपल्याला करण सोडतील नाही तर. त्याचप्रमाणे आमचे पाचपुते काका असतील, त्याचप्रमाणे माऊली असतील, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी, या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी पाचपिंडे काका असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्याच परिवारामध्ये बाबांची ना त्या ठिकाणी उपस्थित आहे. उत्कृष्ट त्या ठिकाणी ज्याच्या गळ्यामध्ये विना आला माहेब आपण वारकरी संप्रदाय प्रतीक आहे, कारण ज्याच्या गळ्यात विना आल्या, ज्याच्या हाताने त्या विऱ्याची जी तार आहे ती झणकारली ना माहेब आपण, तिने लोकांमध्ये ज्याचा आवाज घुमतो असा विना आमच्या साक्षीदीदीच्या गळ्यात आला, कारण हे उपकार बाबांचे आहे. त्यांच्या परिवारातर्फे एकदा जोरदार ती दीदी करता टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रात ज्यांचं नाव गाजतंय अशा असणारे आमच्या राणीताई, त्यांचे वडील या ठिकाणी आले, काका एकदा उभं राहा तुम्ही कुठे, एकदा उभं राहा ताई, एकदा कॅमेरा त्यांच्याकडे घे, कारण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजतंय माहेब आपण, दोन्ही मुली त्यांच्या, एक कीर्तनकार आहे आणि एक उत्कृष्ट अशी गायक आहेत, त्या काकांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माहेब आपण. सामान्य परिवारामधून सामान्य जीवन जगत असताना एवढी चांगली रत्न ज्यांच्या उदरी जन्माला आली माय बापन, धन्य ती माता, धन्य ते पिता माय बापन. म्हणून काकांचे सुद्धा आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या राणीताई या ठिकाणी वेळेत वेळ करून आला, त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या पती परमेश्वराची त्या ठिकाणी परमार्थ करत असताना साथ लाभावी असे दाजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आमच्या ज्योतिसाईताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी दोघंही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या सोबतीत असणारी आमची जयाताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावाच्या शेजारी असणारी त्या ठिकाणी बालकीर्तनकार आमच्या पूनमताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझी लहानी बहीण हरिभक्त पारायण कोमलताई निकम, त्याचप्रमाणे महाराज असतील आणि उत्कृष्ट अशी ज्यांची साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट अशी प्रमित ज्यांची साऊंड सिस्टीम, कारण साऊंड सिस्टीमवाल्यांचं कीर्तनकरांचं जमत नाही, परंतु ज्यांचा वारकरी संप्रदायात प्रवेश असून ज्यांनी साऊंड सिस्टीम घेतली, बरोबर आहेत की नाही, कारण कुठलाच आजपर्यंत तुम्ही साऊंड सिस्टीमवाले गाताना बघितले नसतील. उत्कृष्ट ज्यांचा आवाज, उत्कृष्ट ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी योगदान असतं असे आमचे त्या ठिकाणी शंकर भाऊ, त्या ठिकाणी ठाणगावकर या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी ज्यांची साऊंड सिस्टीमचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला, दादांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादांचे आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम या परिवाराने आपल्यासाठी लाईफ टाईम बघावा अशी व्यवस्था करून ठेवली. ज्या चॅनलचं नाव संत मेळा चॅनल आहे, ज्या संतांचे विचार ज्या चॅनलमधून दाखवले जातात, अशा आमच्या मत्सागर ताईंचं संत मेळा चॅनल, त्याचप्रमाणे आमचे बापू बहू असतील, आमचे दादा असतील, यांनी एकत्रित जो त्या ठिकाणी परिवारातून जो चॅनलची निर्मिती केली, उत्कृष्टरित्या वारकरी भजनं, वारकरी चाली, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची सर्व कीर्तन कथा ज्यांच्या चॅनल वरती गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतील, अशा चॅनल करता एकच करा. अजून एक दिवस गेला म्हणजे उद्या ते परवाच्या दिवशी आपल्याला हाच कार्यक्रम 2 दिवसात लगेच बघायला मिळेल. म्हणून हा कार्यक्रम आपल्याला आपल्या मोबाईल वरती बघायला मिळाल्यानंतर आपण इकडे तिकडे मोबाईल वरती 100 वेळा आपलं बोट प्रेस करतो, म्हणून बाजूला बोट प्रेस न करता एकदा त्यांना काय करा, आपण जसं मंदिरात गेलो तर काय वाजवावं लागतो,
बरोबर आहे की नाही? तसं त्यांचा सुद्धा चॅनलला एकदा तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. कारण या चॅनलवरती आपल्याला जेवढे ते काही कार्यक्रम अपलोड करतील तेवढे सगळे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणून त्या संत मेळा चॅनलचे सुद्धा त्या ठिकाणी आभार मानते, ऋण निर्देश व्यक्त करते. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती, आमचे सद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या चरणावरती, त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य श्री श्री एकदराट महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीज महाराजांच्या चरणावरती, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज कदम यांच्या चरणावरती समर्पित करते. त्याचप्रमाणे दररोजच्या नित्य माझ्या प्रवासामध्ये माझे वडील माझ्या सोबतीत असतात, कारण ते आहेत म्हणून माझा जिवंत परमार्थ आजही मी आत्मसात करू शकते. म्हणून माझ्या वडिलांच्या चरणावरती समर्पित करून याच सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. जय जय.